नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला एचआरए मधील आपण पाचवा टॉपिक बघत होता आणि तो म्हणजेच काय परफॉर्मन्स अप्रायझल। त्यामधील आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय प्रोसेस ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, त्यालाच मराठी मध्ये म्हणता येईल कार्यसिद्धी मूल्यमापनाची प्रक्रिया। तर यामध्ये सांगता येऊ शकते अगोदर काय कार्यसिद्धी मूल्यमापन म्हणजे कर्मचाऱ्यांना संघटनेमार्फत किंवा मग व्यवस्थापकामार्फत जे काही काम देण्यात आलेलं आहे किंवा जे काही काम सोपविण्यात आलेलं आहे त्या कामाची पूर्तता त्या कर्मचाऱ्यानं कशा पद्धतीनं केलेली आहे याची तपासणी किंवा याच वस्तुनिष्ठ पद्धतीनं मूल्यमापन करण्याची प्रक्रियाच म्हणजे काय कार्यसिद्धी मूल्यमापन आपण म्हणू शकतो। त्यालाच इंग्लिश मध्ये जर सांगायचं झालं तर इट इज अ प्रोसेस ऑफ असेसिंग द परफॉर्मन्स ऑफ अ एम्प्लॉई ऑन अ गिवन जॉब म्हणता येऊ शकते। म्हणजेच काय जॉबवर असताना जे काही कर्मचाऱ्याला काम दिलेलं असते त्या कामासाठी त्या कर्मचाऱ्यानं कशा पद्धतीनं परफॉर्मन्स दिलेला आहे किंवा मग त्या कामाबाबतीत त्या कर्मचाऱ्याची कामगिरी कशी आहे याची काय मोजमाप किंवा मग मूल्यमापन म्हणजेच काय कार्यसिद्धी मूल्यमापन होय असं म्हणता येऊ शकते। त्यालाच म्हणता येऊ शकते काय ही एक प्रक्रिया आहे आणि ज्यामध्ये काय केलं जाणार आहे कर्मचाऱ्यांना कामावर असताना जे काही त्यानं काम केलेलं आहे त्या कामाची काय केली जाणार आहे तपासणी केली जाणार आहे किंवा कामगिरीचं मूल्यमापन केलं जाणार आहे आपण या ठिकाणी म्हणू शकतो। तसंच पुढे सांगता येऊ शकते काय की जे काही कार्यसिद्धी मूल्यमापन आहे कर्मचाऱ्यांना काम दिलं त्यांनी पूर्ण केलं नंतर पूर्ण केल्यानंतर त्याचं मूल्यमापन केलं हे कार्यसिद्धी मूल्यमापन केल्यामुळे किंवा कार्यपूर्तीचं मूल्यमापन केल्यामुळे काय होतंय की वर्तमान काळामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं त्यासोबतच भविष्यामध्ये कशा पद्धतीनं काम करायचं या बाबतीत निर्णय घेता येऊ शकतात व्यवस्थापकांना। तसंच पुढे सांगता येऊ शकतं या कार्यसिद्धी मूल्यमापनामुळं व्यवस्थापकाला किंवा मग मालकाला व्यवसाय संघटनेच्या काय करता येते की काही आणखी निर्णय घेण्यासाठी हे कार्यसिद्धी मूल्यमापन सांगता येऊ शकते। जसे की काय की एखाद्या कर्मचाऱ्यानं त्याला जे काही कार्याचं प्रमाण ठरवून दिलेलं होतं त्यानं जर त्यापेक्षा जर जास्त काम केलेलं असेल तर त्याला कशा पद्धतीनं मजुरी द्यायची आहे मजुरी व्यतिरिक्त इतर अतिरिक्त लाभ द्यायचा आहे का म्हणजे इन्सेंटिव्ह वगैरे द्यायचं आहे का या बाबतीत सुद्धा निर्णय या कार्यसिद्धी मूल्यमापनावरून व्यवस्थापकाला घेता येतात। तसंच काय जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता अपुरी पडली असेल किंवा एखादी कर्मचारी चांगल्या पद्धतीनं काम केल्या नसेल हे कशावरून कळणार आहे व्यवस्थापकाला या परफॉर्मन्स अप्रायझलवरून कळणार आहे मग अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याला ठेवायचं का काढून टाकायचं या बाबतीत सुद्धा निर्णय या कार्यसिद्धी मूल्यमापनावरून घेता येतो। तसंच कर्मचाऱ्यांनी जे काही काम केलेलं असेल मग त्यांची जर कामगिरी उत्तम असेल जास्तीत जास्त काय म्हणजे उत्कृष्ट जर असेल तर अशा वेळेस त्यांचे वेतन मजुरीचे दर वाढवण्याबाबतीत निर्णय घेणं तसंच त्यांचे म्हणजे प्रमोशन करणं किंवा मग त्याची बदली करणं किंवा मग त्यांना रिमूव्ह करणं कामावरून याबाबतीत निर्णय सुद्धा कशावरून घेता येतात या कार्यसिद्धी मूल्यमापनावरून घेता येतात या ठिकाणी सांगता येऊ शकते। तसंच काय समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचं परफॉर्मन्स किंवा कामगिरी ही कमी झालेली असेल म्हणजे सुरुवातीला त्याला नवीन नवीन जॉबवर घेतल्यानंतर त्याचे परफॉर्मन्स ही अतिउत्तम होती पण समजा त्याची परफॉर्मन्स किंवा मग त्याची कामगिरी कमी झालेली आहे त्याचं कारण शोधणं म्हणजे परफॉर्मन्स कमी झालेली हे कशावरून लक्षात येते तर या कार्यसिद्धी मूल्यमापनावरून लक्षात येते। मग कार्यसिद्धी मूल्यमापनावरून लक्षात आल्यानंतर की व्यवस्थापकाला लक्षात येऊ शकते किंवा ह्या कर्मचाऱ्याची कार्यसिद्धी म्हणजे जे काही कामगिरी आहे ती कमी झालेली आहे मग त्याचं कारण का आहे कि बाबा हा कर्मचारी जेव्हा याला नवीन नवीन घेतलं होतं हायर केलं होतं व्यवसाय संघटनेमध्ये तेव्हा ह्याची कामगिरी उत्तम होती पण आता मात्र कमी झालेली आहे मग त्याचं कारण काय नवीन मशिनरी वगैरे म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये आणून बसवली किंवा मग कारखान्यामध्ये नवीन मशिनरी सेट केली त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स कमी झाला का इतर काही फॅक्टर्स आहेत जेणेकरून त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम केलेले आहेत हे शोधलं जाते का त्याला प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे
या बाबतीत सुद्धा निर्णय घेण्यासाठी हे कार्यसिद्धी मूल्यमापन व्यवस्थापकाला मदत करत असलेला आपणास सांगता येऊ शकते। त्यासोबतच आपल्याला आता काय करता येईल की पुढे सांगता येईल की कार्यसिद्धी मूल्यमापनाची प्रक्रिया कशा पद्धतीची आहे। हे लक्षात, कार्यसिद्धी मूल्यमापन हे काय, एक सिस्टमॅटिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय केलं जाणार आहे की इम्प्लॉईला इम्प्लॉयर द्वारे जे काही वर्क दिलेलं असते, जे काही कामाचं प्रमाण ठरवून दिलेलं असते, ते कामाचं प्रमाण कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने केलेलं आहे याचं काय केलं जाते, तपासणी केली जाते किंवा मग मूल्यमापन केलं जाते। हे लक्षात, मग आता याची प्रक्रिया आपण बघू पुढील प्रमाणे। कार्यसिद्धी मूल्यमापनाची प्रक्रिया, प्रोसेस ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, त्यामध्ये नंबर एक सांगता येऊ शकते काय, मापदंड प्रस्थापित करणे किंवा त्यालाच म्हणता येईल काय, कामगिरीचं प्रमाण निश्चित करणं, म्हणजेच सिटिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड्स। आता हे सिटिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड्स किंवा मग मापदंड प्रस्थापित करणं काय असते, तर बघा कर्मचाऱ्यांना जे काही काम देण्यात येणार आहे हे लक्षात, त्याचं स्टँडर्ड किंवा मग आधीच प्रमाण निश्चित करणं। हे लक्षात काय करणं की कार्यसिद्धी मूल्यमापनामध्ये काय केलं जाणार आहे, कर्मचाऱ्यांनी जे काही काम केले त्याचं मूल्यमापन केलं जाणार आहे किंवा मग तपासणी केली जाणार आहे किंवा मग काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीने केलं का, कसं केलेलं आहे, काय केलं जाणार आहे पाहिलं, बघितलं जाणार आहे किंवा पाहिलं जाणार आहे, बरोबर। मग आता त्यांनी जे काही काम केलेलं आहे हे किती केलेलं आहे हे पाहायचं असेल तर मग अगोदर काय, त्यांना काम देण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे की बाबा मापदंड प्रस्थापित केला पाहिजे। मापदंड प्रस्थापित केला म्हणजे कामगिरीचं प्रमाण निश्चित केलं पाहिजे ना, म्हणजे त्यानं काम किती करायला पाहिजे ह्याचं जर प्रमाण जर त्याला ठरवून दिलं तर त्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकते की त्यानं कशा पद्धतीने काम केलं, किती केलं, हे लक्षात। त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, ह्या मापदंड प्रस्थापित केल्यामुळं किंवा मग जे काही परफॉर्मन्स स्टँडर्ड्स सेट केल्यामुळं काय होणार आहे की संबंधित कर्मचाऱ्याला किंवा मग कामगाराला जे काही काम देण्यात आलेलं आहे त्याने किती प्रमाणात केलेलं आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते। म्हणून काय, मापदंड प्रस्थापित केलेलं असेल तर काय करता येऊ शकते, तुलना करता येऊ शकते कशाची, जे काही परफॉर्मन्स स्टँडर्ड्स ठरवलेलं आहे आणि ऍक्च्युअल कर्मचाऱ्यांना जे काही परफॉर्मन्स केलेला आहे याची आपल्याला तुलना करता येऊ शकते, बरोबर। आणि त्यासोबतच पुढे काय करता येऊ शकते की एखाद्या कर्मचाऱ्यानं जे काही काम केलेलं आहे ते उत्कृष्ट आहे, हे लक्षात, त्यासोबत काय उत्तम आहे का ठीक आहे का निकृष्ट आहे हे आपल्याला वर्गीकरण करता येते। हे लक्षात, जसं आपण काय करतो अ ब क ड असं आपण काय श्रेणी देत असतो जॉबला, तसंच कामावरून आपल्याला काय करता येऊ शकते परफॉर्मन्सवरून, संबंधित कर्मचाऱ्यांचं काम जर चांगलं असेल उत्कृष्ट असेल तर त्याला आपण काय करू शकतो म्हणजे ए श्रेणी देऊ शकतो, जर त्याचं काम जर ठीक असेल चांगलं असेल तर बी, काम ठीक असेल तर सी, आणि जर काम जर चांगलंच नसेल तर त्याला आपण डी ग्रेड किंवा डी श्रेणी देऊ शकतो। हे कशावरून, त्यांच्या कामाच्या परफॉर्मन्सवरून, बरोबर, हे करता येऊ शकते। तसंच काय करता येऊ शकते की पुढे की श्रेणी अ ब क ड हे आपण तयार करू शकतो, आणि अ श्रेणीमध्ये कोणते कर्मचारी ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे ज्यांची कार्यक्षमता जास्त आहे, ब मध्ये कोणते कर्मचारी ज्यांचं काम चांगलं आहे, पहिलं अ मध्ये कोणतं उत्कृष्ट कर्मचारी, ब मध्ये काय चांगले ज्यांनी काम केले ते, सी मध्ये ठीक ज्यांचं काम ठीक आहे बऱ्यापैकी, आणि डी मध्ये जे डिफॉल्ट जे काही काम केलेलं नाही किंवा मग त्यांना काढून टाकायचे अशी। हे लक्षात, आपल्याला ते वर्गीकरण करता येऊ शकते। म्हणजेच काय, या ठिकाणी सांगता येऊ शकते मापदंड प्रस्थापित करणे म्हणजे कर्मचाऱ्याला काम सोपविण्याच्या अगोदर कामाचं प्रमाण निश्चित करणं, म्हणजे कामाचं स्टँडर्ड परफॉर्मन्सचं स्टँडर्ड निश्चित करणं। कसं स्टँडर्ड, उदाहरण देतो लगेच लक्षात येईल की बाबा कंपनीच्या व्यवस्थापकाने ठरवलं की बाबा एका कामगारानं दिवसामध्ये 15 युनिट तयार करायची। बघा नीट समजून घ्या, एका कामगारानं दिवसामध्ये 15 युनिट्स प्रोडक्शन किंवा मग उत्पादन करायचं स्टँडर्ड ठरवलं, किती दिवसाकाठी किती 15 युनिट तयार झालेच पाहिजे
आणि ते कर्मचाऱ्याला करावंच लागलं, प्रमाण स्टँडर्ड सेट केलं बरोबर, म्हणजेच आता ते कर्मचारी किती उत्पादन करतय, त्या 15 ठरवले आता त्यानं 12 केलं तर त्याची कामगिरी कमी होईल. समजा एक काही जणांनी 15 ला 15 उत्पादन केलं तर त्याचा परफॉर्मन्स चांगला येईल, पण काही जणांनी 15 पेक्षा जास्त उत्पादन केलं हे लक्षात, मग तिथं काय होईल, त्यांचं परफॉर्मन्स उत्कृष्ट राहील ना. मग संघटनेला काय त्याला वेतन पगार किती द्यायचा या बाबतीत निर्णय घेता येऊ शकतात हे लक्षात. म्हणून एखाद्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची पूर्तता झाल्यानंतर त्याची मूल्यमापन जर करायचं असेल तर मूल्यमापन कशाच्या आधारे करता येऊ शकते, तुम्ही जे काही मापदंड प्रस्थापित केलेला असेल किंवा मग कामगिरीचं काय प्रमाण निश्चित केलेलं असेल. आता जसं मी सांगितलं काय, दिवसामध्ये किती 15 युनिट एका कामगारानं किंवा कर्मचाऱ्यानं तयार करायचंच, हे काय प्रमाण ठरवलं. आता त्याच्या तुलनेत किती केलं तेवढं, जेवढं सांगितलं तेवढं केलं गुड, त्यापेक्षा जास्त केलं व्हेरी गुड किंवा मग एक्सलंट, त्यापेक्षा कमी केलं तर मग त्यांना काय गरज आहे, ट्रेनिंगची आहे प्रशिक्षणाची गरज आहे हे बघणं. आणि ज्यांनी काहीच केलं नाही किंवा मग कमी केले, उग 15 क्वांटिटी सांगितल्या होत्या 5-6 केल्यात उत्पादित, मग त्यांना काढून टाकणं का काय करणं हे निर्णय घेता येऊ शकतात. म्हणून पहिला पॉइंट सांगता येऊ शकतो या कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये काय, मापदंडाचं काय करणं प्रस्थापित करणं किंवा मग मापदंड प्रस्थापित करणं किंवा कामगिरीचं प्रमाण निश्चित करणं. त्यानंतर नंबर 2 सांगता येऊ शकते काय, मापदंडाची माहिती कर्मचाऱ्यांना कळविणे किंवा कर्मचाऱ्यांना जे काही प्रमाण ठरविलेलं आहे किंवा निश्चित झालेलं आहे त्याची काय माहिती देणं किंवा मग त्यांच्यासोबत संप्रेषण करणं, म्हणजेच कम्युनिकेटिंग स्टँडर्ड म्हणता येऊ शकते. तर बघा त्यामध्ये सांगता येऊ शकते या नंबर 2 पॉइंटमध्ये की संबंधित व्यवस्थापकानं जे काही कार्याचं किंवा मग कामाचं किंवा मापदंडाचं प्रमाण निश्चित केल्यानंतर किंवा मग मापदंड प्रस्थापित केल्यानंतर ते संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा कामगार वर्गांना सांगणं गरजेचं आहे किंवा मग त्याविषयी त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. का, कारण कंपनीनं संघटनेनं उपक्रमानं ठरवलं की दिवसाकाठी 15 युनिट एका कर्मचाऱ्यानं उत्पादन करायचं. आता हे ठरवलं, जर त्या कर्मचाऱ्याला जर सांगितलं नसेल तर ते उत्पादन किती करणार, काम किती करायचं हे निश्चित होणार नाही ना. म्हणून काय केलं पाहिजे, व्यवस्थापक काय करत असतात, मापदंड प्रस्थापित केल्यानंतर त्या मापदंडाविषयी संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना त्याविषयी माहिती दिली जाते आणि त्यांना सांगितलं जाते की बाबा की मापदंड प्रस्थापित किंवा मापदंडाचं प्रमाण अशा अशा पद्धतीनं झालेलं आहे आणि तुम्हाला दिवसाकाठी, उदाहरण आपण जे घेतलं ते घेऊ, दिवसाकाठी तुम्हाला काय करायचं आहे की 15 युनिट उत्पादन करायचं आहे आणि ते 15 युनिट तुम्हाला उत्पादन करावंच लागल कमीत कमी, त्यापेक्षा जास्त जर तुम्ही केला तर चांगली गोष्ट आहे पण कमीत कमी तुम्हाला हे 15 युनिट उत्पादन करावंच लागल हे लक्षात. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय की जे काही मापदंड प्रस्थापित केल्यानंतर त्या मापदंडाविषयी संबंधित कर्मचारी किंवा कामगार वर्गांना माहिती देणं, जेणेकरून जे काही व्यवसायामध्ये किंवा संघटनेमध्ये जे काही विभाग आहेत आणि त्या विभागामध्ये जे काही कर्मचारी आहेत आणि जे प्रत्यक्षपणे काम करणार आहेत या सर्वांना त्यांच्या कामाविषयी त्यांच्या जबाबदारीविषयी माहिती होईल आणि त्यांना जे काही काम करायचं आहे त्या दिवसामध्ये ते त्यांना पूर्ण करता येईल. म्हणजे त्यांना सांगितलं की 15 युनिट उत्पादन करायचंय दिवसाकाठी तर तुम्हाला करावंच लागलं हे याविषयी त्यांना माहिती देता येऊ शकते, म्हणजेच मापदंडाविषयी माहिती कर्मचाऱ्यांना कळविणे. तसंच त्यामध्ये पुढे सांगता येऊ शकते बघा काय, प्रत्येक विभाग व कार्यासंदर्भात निश्चित केलेली मापदंड संबंधित कर्मचाऱ्यास समजावून दिले पाहिजेत. काय म्हटले, जे काही संघटनेमध्ये विभाग असतात किंवा कार्यासंदर्भात जे काही विभाग येणार येत मग त्या कार्य त्या विभागात किंवा कार्यासंदर्भात जे काही व्यक्ती आहेत त्यांना काय त्या कामाविषयी माहिती
समजावून सांगणं किंवा माहिती देणं किंवा तुम्हाला असं असं काम आहे आणि ते काम एवढ्या वेळेमध्ये करायचे, एवढं उत्पादन करायचं हे. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते की काय हे मापदंडाविषयी कामगारांना किंवा मग कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यामुळं काय होऊ शकते की त्यांच्या कामाचा स्तर कशा पद्धतीचा आहे, त्यांना जे काही काम दिलेलं आहे ते काम ते पूर्ण केलेलं आहे किंवा नाही हे आपल्याला कार्यसिद्धी मूल्यमापनानंतर निश्चित माहिती होऊ शकते. म्हणून काय केलं जाते, कार्याविषयी किती कार्य करायचं आहे याविषयी संबंधित कामगारांना किंवा कर्मचाऱ्याला माहिती दिली जाते या कम्युनिकेटिंग स्टँडर्ड्स मध्ये, किंवा मापदंडाविषयी संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती कळविणे यामध्ये. त्यानंतर नंबर 3 सांगता येऊ शकते काय, वास्तविक कामगिरीचे मोजमाप किंवा कामगिरीचे मोजमाप, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणता येईल काय, मेजरिंग परफॉर्मन्स. त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, पहिला पॉइंट आपण काय पाहिला, मापदंड प्रस्थापित करणे म्हणजे कामाचं प्रमाण निश्चित करणं किंवा ठरवणं. त्यानंतर त्या कामाविषयी आपण काय त्या संबंधित कर्मचाऱ्याला माहिती दिली, माहिती कळविली की बाबा असं असं काम करायचे. मापदंड किती ठरवलं, उदाहरणार्थ 15 क्वांटिटी किंवा 15 युनिट उत्पादन करायचं दिवसामध्ये, त्या 15 युनिट विषयी आपण त्यांना माहिती दिली. आता काय केलं जाते, तिसरी प्रक्रिया या कार्यस्थिती मूल्यमापनाची, की आता त्यांना काम दिलं, मग त्यांनी जे काही काम दिलेलं आहे त्यांच्या कामाचं काय केलं जाते, मोजमाप केलं जाते, म्हणजेच कामगिरीचं मोजमाप केलं जाणार आहे, मेजरिंग परफॉर्मन्स. म्हणजेच की प्रत्यक्षामध्ये त्या कामगारांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेलं काम काय, देण्यात आलेलं होतं काम की बाबा तुम्हाला दिवसाकाठी किती क्वांटिटी किंवा किती वस्तूंचं उत्पादन करायचं आहे, तर 15 वस्तूंचं 15 युनिट तुम्हाला काय उत्पादन करावे लागणार आहे, हे प्रमाण निश्चित केलं. आता हे प्रमाण निश्चित केल्यानंतर त्यांना माहिती दिली, आता त्यांनी किती काम केलं हे बघावं लागेल. म्हणजे आता काही कर्मचाऱ्यांनी किंवा काही कामगारांनी काय केलं असेल की 15 युनिट सांगितले, 15 युनिट केलेली असतील उत्पादन, बरोबर. किंवा काही जणांनी काय केलेलं असेल, 15 सांगितले होते त्यापेक्षा कमीच उत्पादन केले असतील, म्हणजे 8-10 म्हणा. आणि काही जणांनी काय केलेलं असेल, 15 सांगितले होते पण 20-22 केलेले आहेत, हे लक्षात. मग ऍक्च्युअल या मेजरिंग परफॉर्मन्स मध्ये काय केलं जाते, संबंधित कर्मचाऱ्यांनी किंवा कामगारांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं वास्तविक स्वरूपामध्ये मोजमाप केलं जाते, मापन केलं जाते की किती काम दिलेलं आहे आणि किती केलेलं आहे, दिलेल्यापेक्षा किती कमी केले किंवा मग दिलेल्यापेक्षा किती जास्त केले हे बघितलं जाते. तसं त्यामध्ये पुढे सांगता येऊ शकते बरं का, कामगिरीचे मोजमाप करण्याच्या शास्त्रयुक्त तंत्राच्या साह्यानं प्रत्यक्ष दिलेल्या कामगिरीचे मोजमाप यात दिले जाते. काय म्हटले, तेच की बाबा त्याला जे काही काम दिलेलं आहे प्रत्यक्षात त्यानं किती केलेलं आहे याचं मोजमाप शास्त्रयुक्त पद्धतीनं केलं जातं हे म्हटलेलं आहे. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, कामगिरीचं मोजमाप विविध पद्धतीनं केलं जाते. आता हे कामगिरीचं मोजमाप कसं केलं जातं विविध पद्धतीनं, म्हणजे प्रत्यक्षरित्या व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपण काय परीक्षण करू शकतो, म्हणजे व्यवस्थापक प्रत्यक्षामध्ये त्याचं कामाचं परीक्षण करू शकतात, किंवा काय करू शकतात की त्यासोबत पुढे सांगता येऊ शकते बघा काय, सांख्यिकीय साधनाच्या माध्यमातून आपण परीक्षण करू शकतो, म्हणजे प्रत्यक्षात जे काम केले ते पाहू शकतो, किंवा सांख्यिकीय साधने म्हणजे 15 क्वांटिटी सांगितल्या होत्या 10 केलं, सांख्यिकीय साधनाच्या माध्यमातून आपण त्याच्या कामाची काय प्रत्यक्षपणे मोजमाप किंवा वास्तविक कामाचं काय करू शकतो, मोजमाप करू शकतो. तसंच तोंडी माहिती मिळू शकतो की बाबा तुला काम किती दिलं होतं आणि तू किती काम केलास हे सुद्धा आपण पाहू शकतो. त्यासोबतच काय लेखी अहवाल आपण मागवू शकतो, संबंधित कामगारांनी जे काही काम केलेलं आहे ह्याविषयी आपण लेखी अहवाल त्या जे काही पर्यवेक्षक किंवा मग सुपरवायझर आहे त्याच्याकडून आपण मागू शकतो. तसंच काय जे काही वेगवेगळे विभाग असतात त्या वेगवेगळ्या विभागामध्ये जे काही विभाग प्रमुख असतात यांच्याकडून सुद्धा त्या विभागामध्ये जे काही कर्मचारी होते त्यांना जे काही काम दिलेलं होतं
त्या कामापैकी किती काम पूर्ण केलं, कमी केलं का त्यापेक्षा जास्त केलं हे त्या विभाग प्रमुखाकडून आपण माहिती व्यवस्थापक मागू शकतात किंवा व्यवसायाचा मालक मागू शकतो. म्हणून या ठिकाणी यामध्ये सांगता येऊ शकतं ओव्हरऑल या तिसऱ्या पॉईंटमध्ये काय मेजरिंग ऑफ परफॉर्मन्समध्ये प्रत्यक्षात जे काही काय मापदंड प्रस्थापित केलेलं होतं त्याविषयी माहिती कामगाराला दिलेली अगोदरच असते आणि ते माहिती दिल्यानंतर प्रत्यक्षात कामगार काम करत असतात आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते कामाचं मोजमाप ज्यामध्ये केलं जाते त्यालाच काय म्हणायचं वास्तविक कामगिरीचे मोजमाप. त्यानंतर नंबर 4 सांगता येऊ शकते काय वास्तविक कामगिरीचे मापदंडाशी तुलना करणे किंवा तुलना करणे कंपेअर करणं. 4th पॉइंट सांगता येऊ शकते काय जे काही संबंधित कर्मचाऱ्यांना काम देण्यात आलेलं होतं हे लक्षात आणि म्हणजे जे काही संबंधित कर्मचाऱ्याला कामाचं प्रमाण ठरवून दिलेलं होतं की बाबा त्यांनी दिवसाकाठी किती काम करायचं हे ठरवून दिलेलं होतं आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे वास्तविक स्वरूपामध्ये यांचं काय केलं जातं तुलना करणं म्हणजेच वास्तविक कामगिरीची तुलना मापदंडाशी करणं हे लक्षात म्हणजे कम्पेअर करणं किंवा कम्पॅरिझन करणं कोणत्या दोन गोष्टीचं की बाबा संबंधित कर्मचाऱ्यांना मापदंड प्रस्थापित केल्यानंतर किंवा मग प्रमाण निश्चित केल्यानंतर कशाचं कार्याचं किंवा कामाचं किंवा कामगिरीचं प्रमाण निश्चित केल्यानंतर त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून काम करून घेतलं बरोबर मग काम करून घेतल्यानंतर त्यांच्या कामाचं मोजमाप केलं. आता मोजमाप करते वेळेस आपल्याला काय करावं लागेल मोजमाप केल्यानंतर कशा पद्धतीने मोजमाप करावं लागेल तुलना करावी लागेल ना. तुलना म्हणजे की बाबा समजा की संबंधित कामगारांना काम दिलं होतं 15 क्वांटिटी किंवा 15 युनिट दिवसाकाठी उत्पादन करायचं आणि त्यांनी किती केलेलं आहे यांची तुलना करणं म्हणजेच जे काही स्टँडर्ड ठरवलेलं आहे लक्षात त्या स्टँडर्डचं ऍक्च्युअल परफॉर्मन्स सोबत कम्पॅरिझन करणं स्टँडर्ड परफॉर्मन्स कम्पेअर विथ ऍक्च्युअल परफॉर्मन्स हे लक्षात स्टँडर्ड परफॉर्मन्सचं किंवा मग ऍक्च्युअल परफॉर्मन्सचं कम्पॅरिझन कशासोबत करणं किंवा ऍक्च्युअल परफॉर्मन्स कशासोबत कम्पेअर करणं की जे काही स्टँडर्ड परफॉर्मन्स ठरवलेला होता व्यवस्थापकाने किंवा मग व्यवसायाच्या मालकानं त्यामध्ये काय तुलना करणं हे लक्षात म्हणजेच काय की आपण जे उदाहरण घेतलं 15 युनिटचं बरोबर मग संबंधित कर्मचाऱ्याला काय सांगितलं दिवसाकाठी 15 उत्पादन करा बरोबर मग आता 15 हे काय झालं स्टँडर्ड परफॉर्मन्स झालं ठरवून दिलेलं प्रमाण आणि त्यांनी किती उत्पादन केलं काहींनी 10 केलं काहींनी 15 केलं काहींनी मोर दॅन 15 केलं हे लक्षात मग आता तिथं काय होऊ शकतात आपल्याला माहिती मिळू शकते स्टँडर्ड प्रमाण 15 काही जणांनी 10 केलं काही जणांनी 15 केलं काही जणांनी 15 पेक्षा जास्त केलं हे लक्षात मग तिथं काय करणं तुलना करणं म्हणजे कर्मचाऱ्याला दिलेल्या कामाचं आणि त्यांनी केलेल्या कामाची तुलना करणं हे लक्षात ही एक प्रक्रिया या ठिकाणी सांगता येऊ शकते त्यासोबतच पुढे यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय कामगिरीचे मूल्यमापनाच्या या टप्प्यावर मापदंड म्हणून निर्धारित केलेली कार्यक्षमता व प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांनी दाखवलेली कार्यक्षमता यांची तुलना केली जाते काय म्हटले की बाबा त्यांना जे काही काम ठरवून दिलेलं होतं काय तिथं काय शब्द दिलाय बघा निर्धारित केलेली कार्यक्षमता म्हणजे त्यांनी किती काम करावं हे ऍक्च्युअलच काय निर्धारित केलेलं होतं हे लक्षात आणि त्याची तुलना कशासोबत केली जाणार आहे त्यांची प्रत्यक्षात कार्यक्षमता किती होती यासोबत केली जाणार आहे हे लक्षात त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की कार्यक्षमतेचा स्तर किंवा अंतरावर आहे किंवा मापदंड इतकाच आहे का ते समजते म्हणजेच काय सांगितले जे काही परफॉर्मन्स आहे ठरवलेला आणि त्यांनी केलेला हे जर सारखाच आहे का बघितलं जाते का त्यांच्यामध्ये अंतर आहे हे सुद्धा यामध्ये पाहिलं जाते या तुलना जे काही केली जाते त्यामध्ये सांगता येऊ शकते त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की बघा आदर्श कामगिरी व वास्तव
कामगिरी यामधील फरक निश्चित केला जातो। आदर्श कामगिरी म्हणजे जे काही स्टँडर्ड परफॉर्मन्स ठरवलेला आहे बर का, आणि ऍक्च्युअल परफॉर्मन्स म्हणजे आदर्श कामगिरी आणि प्रत्यक्षात कामगिरी यांची तुलना केली जाणार आहे। म्हणजे 15 क्वांटिटी आदर्श कामगिरी बरोबर, आणि जर 15 केलेला असेल तर आदर्श कामगिरी, किंवा त्यापेक्षा जास्त केलेला असेल तर आदर्श कामगिरी, किंवा मग म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी किती काम केलं कामगार वर्गाने हे पाहणं आहे लक्षात। तसंच पुढे सांगता येऊ शकते त्यामध्ये काय, जर कर्मचाऱ्यांनी किंवा कामगारांनी त्यांना जे काही काम सोपविण्यात आलेलं आहे किंवा मग जे काही कामाचं प्रमाण ठरवून दिलेलं आहे, जर त्यांनी जर काम जेवढं दिलेलं आहे तेवढं केलेलं असेल तर ते काय झालं, सकारात्मक विवरण झालं बरं का, पण त्यांनी जेवढं काम दिलं होतं त्यापेक्षा कमी केलं तर तेव्हा काय, नकारात्मक विवरण असं म्हणतात हे लक्षात। म्हणजेच या ठिकाणी ओव्हरऑल या पॉईंटमध्ये सांगता येऊ शकते की काय, जे काही स्टँडर्ड परफॉर्मन्स किंवा कामाचं प्रमाण निश्चित केलेलं होतं त्याची तुलना प्रत्यक्षामध्ये कामगारानं जे काही काम केलेलं आहे यासोबत केली जाते या पॉईंटमध्ये सांगता येऊ शकते। त्यानंतर नंबर 5 सांगता येऊ शकते काय, मूल्यमापन अहवालाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणे हे लक्षात। म्हणजेच काय, चर्चा परिमाण, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणता येईल काय, डिस्कशिंग किंवा डिस्कसिंग रिझल्ट हे लक्षात। काय, मूल्यमापन अहवालाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा करणं, म्हणजे यामध्ये काय केलं जातं या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की आता पहिल्यांदा काय केलं, पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलं होतं मापदंड प्रस्थापित करणं म्हणजे कामाचं प्रमाण निश्चित केलं, कामाविषयी माहिती दुसऱ्या पॉईंटमध्ये दिली आपण, मग त्यांच्याकडून काय काम करून घेतलं, तिसऱ्या पॉईंटमध्ये काय कामगिरीचं मोजमाप बरोबर, त्यानंतर काय कामगिरीची तुलना केली कशासोबत, जे काही मापदंड होता त्यासोबत, आता काय रिझल्ट आला, मग रिझल्ट आल्यानंतर काय केलं जाते, आता जे काही रिझल्ट आहे ते कामगारासोबत किंवा कर्मचाऱ्यासोबत डिस्कस केला जातो, चर्चा केली जाते या पॉईंटमध्ये। म्हणजे चर्चा कशी केली जाते की त्यांना सांगितलं जाते की बाबा तुम्हाला काम विशिष्ट प्रमाणामध्ये दिलेलं होतं आणि तुम्ही या प्रमाणामध्ये केलेलं आहे, मग या ठिकाणी ज्यांनी जास्त कामगिरी दिलेली आहे मग त्यांना काय त्यांची त्यांच्यामध्ये आणखीन कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे, आर्थिक किंवा आर्थिकेतर म्हणजे त्यांना मोबदला देणे किंवा मग आणखीन इतर ज्या काही सुखसुविधा देणं ते, पण ज्यांचं प्रमाण हे जेवढं पाहिजे होतं तेवढंच आहे म्हणजे चांगलं आहे, मग अशांना काय त्यांना सांगणे की बाबा तुम्ही आणखीन परफॉर्मन्स वाढवा तुमचा हे लक्षात। ज्यांचं प्रमाण कामाचं ठीक आहे ऍव्हरेज आहे, 15 सांगितले होते क्वांटिटी पण त्यांनी 14 उत्पादन केले, मग ठीक आहे काम, मग अशा वेळेस त्यांना सांगणे की बाबा तुम्ही काय करा आणखी तुमची कार्यक्षमता वाढवा हे लक्षात। पण ज्यांचं परफॉर्मन्स हे चांगलंच नाही, म्हणजे जिथं 15 युनिट उत्पादन करायला पाहिजे होते दिवसाकाठी त्यांनी कुठं 5-6-7 असे केले, मग अशा वेळेस त्यांचं कामाचं परफॉर्मन्स कसं आहे हे अपेक्षेप्रमाणे नाही ना, मग अशा वेळेस त्यांना काय सांगणं, त्याचे कारण शोधणं किंवा मग त्यांना गरज पडली तर कामावून काढून टाकणं हे या मुद्द्यामध्ये सांगता येऊ शकते। काय की मूल्यमापन अहवालाविषयी कर्मचाऱ्यासोबत किंवा मग कर्मचाऱ्यांशी चर्चा करणं, आता बघा 15 युनिट उत्पादन करायचं होतं तेच उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल, दिवसाकाठी किंवा मग दिवसामध्ये, मग ए बी सी डी कामानुसार काय केलं, 15 युनिट जे काही उत्पादन केलेले आहेत कर्मचारी त्यांच्या कामानुसार काय केलं, 4 श्रेणीमध्ये अ ब क ड किंवा मग ए बी सी डी मध्ये काय केलं, कर्मचाऱ्यांची विभागणी केली, ए श्रेणीमध्ये जे काही कर्मचारी विभागलेले होते त्यांचं काम उत्कृष्ट आहे, त्यांना 15 युनिट सांगितले होते त्यांनी 20 पेक्षा जास्त युनिट उत्पादन केले, त्यांची कार्यक्षमता जास्त, मग त्यांच्या बाबतीत काय सोयी सुविधा त्यांच्या कार्यक्षमतेत आणखीन वाढ किंवा मग त्यांची कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी काय त्यांना आर्थिक किंवा आर्थिकेतर सुविधा देणं किंवा मग इतर लाभ देणं एक बाब, दुसरं काय आहे की बी वाले त्यांचं काम काय आहे ठीक आहे
किंवा चांगला आहे हे लक्षात मग त्यांना सांगणं की काय तुमचं काम आणखीन वाढू शकते। ती सी श्रेणीमध्ये जी आहेत त्यांना काय करावं लागणार आहे, त्यांचं परफॉर्मन्स आणखीन वाढवावं लागणार आहे। मग त्यांना सांगणं की बाबा तुमचं परफॉर्मन्स आणखीन सुधारावा लागेल, कारण मागच्या वेळेस तुमचं परफॉर्मन्स असं होतं, मागच्या तुलनेमध्ये आता चांगलं आहे पण आणखीन तुम्हाला सुधारावं लागेल, तुम्हाला जर ट्रेनिंग पाहिजे असेल तर प्रशिक्षण वगैरे घ्या, सर्व बाबी सांगितल्या जातात। आणि डी वाल्यांना काय, एकतर सांगितलं जाते की बाबा तुमचं कार्यक्षमता अशी अशी आहे, तुमचा परफॉर्मन्स असा असा आहे, मग तुम्ही कामावर येऊ नका, त्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जातो, किंवा त्यांना प्रशिक्षण द्यायचं ठरवलं जाते। म्हणजे सी आणि डी श्रेणीतील जे काही आपण सांगितलं चार गटामध्ये कर्मचाऱ्यांची विभागणी कार्यानुसार, सी आणि डी वाल्यांना काय, त्यांना ट्रेनिंग द्यायचं, ट्रेनिंग देऊन जर त्यांची जर परफॉर्मन्स सुधारलं ए आणि बी सारखं तर व्हेरी गुड, जर ट्रेनिंग देऊन सर्व बाबी करून देखील त्यांचा परफॉर्मन्स फ्युचरमध्ये तसंच असेल तर त्यांना कामावरून कमी करणं, असा निर्णय व्यवस्थापक किंवा मग मॅनेजमेंट घेऊ शकते। कशाच्या आधारे, या परफॉर्मन्स अप्रायझलच्या आधारे, हे लक्षात। त्यासोबतच यामध्ये पुढे सांगता येऊ शकते बघा, कर्मचाऱ्यांच्या मूल्यमापनाच्या अहवालाविषयी त्यांच्याशी विस्तृतपणे चर्चा करणे आवश्यक असते। अहवालात नेमके कोणकोणते मुद्दे निर्माण केले आहेत त्याबरोबरच क्रमाक्रमाने कोणाला किती प्रमाणात कोणत्या मुद्द्यावर भर द्यायचा आहे हे सुद्धा ठरवलं जाते। तसंच पुढे सांगता येऊ शकते काय, की ज्यांचं काम उत्कृष्ट आहे त्यांना अभिप्रेरणा देणे, त्यासोबतच त्यांचा आत्मसन्मान वाढवणं, त्यासोबतच त्यांच्या समाधानतेमध्ये वाढ करणं, त्यासोबतच काय त्यांच्या राहणीमानाचा दर्जा म्हणा किंवा मग त्यांच्यामध्ये आणखीन त्यांच्या कामगिरीची सुधारणा करण्यासाठी कशा पद्धतीनं काम करता येईल किंवा मग त्यांची कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढेल यासाठी निर्णय घेणं, हे या काय मूल्यमापन अहवालामार्फत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली जाते, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते। त्यानंतर नंबर 6 सांगता येऊ शकते काय, दुरुस्तीची उपाययोजना करणे किंवा मग सुधारणात्मक कृती करणे, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणता येईल काय, टेक्स करेक्टिव ऍक्शन्स। तर यामध्ये सांगता येऊ शकते काय, की जे काही निकाल आलेला असतो कशाचा, कामगिरीविषयीचा, किंवा जो काही अहवाल आलेला असतो त्या अहवालाविषयी काय संबंधित कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर काय केलं जाते, की काही करेक्टिव काय घेतले जातात, ऍक्शन घेतले जातात, किंवा काही दुरुस्ती ची उपाययोजना करावी लागते। म्हणजेच संबंधित कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर कर्मचाऱ्याला सांगणे की बाबा तुमच्या कामाबाबत काय त्रुटी आहेत, तुम्ही कुठं कमी पडलात, किंवा तुमची कार्यक्षमता कशा पद्धतीनं उपयोगात आणली नाही हे सांगितलं जाते, आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं दुरुस्ती केली जाते करावी हे संबंधित व्यवस्थापक त्या संबंधित कर्मचाऱ्याला सांगत असतात। म्हणजेच काय, टेक्स करेक्टिव्ह ऍक्शन मध्ये सांगता येऊ शकते की संबंधित अहवालाविषयी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यामध्ये बदल करावा किंवा मग दुरुस्ती करावी, म्हणून या दुरुस्तीच्या उपाययोजना संबंधित व्यवस्थापकाकडून संबंधित कर्मचाऱ्याला देण्यात येतात। आणि त्यासोबतच हे दुरुस्ती कशा पद्धतीने केली जाते, जे की कर्मचाऱ्यांना कामाचं प्रमाण ठरवून दिलेलं होतं आणि प्रत्यक्षात त्यांच्या कामाचं स्वरूप हे कमी असल्यामुळं ज्या ठिकाणी त्यांच्या कामाचं स्वरूप कमी आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाढ घडून आणता येईल हे प्रत्येक विभागातील किंवा मग कार्यासंबंधित जे काही कर्मचारी वर्ग आहे त्यांना सांगण्यात येते। तसंच त्यांची कामगिरी कशा पद्धतीनं सुधरेल किंवा मग त्यांच्या कामगिरीमध्ये कशा पद्धतीनं वाढ होईल यावरती भर दिला जातो। त्यामध्ये पुढे सांगता येऊ शकते बघा काय, प्रमाणित व वास्तविक कार्यक्रमाची तुलना किंवा कार्याची तुलना करून नेमक्या त्रुटी लक्षात येतात। म्हणजे काय, आपण काय केलं जाणार आहे, मेजरिंग परफॉर्मन्स वरून आपल्याला लक्षात येणार आहे किंवा प्रमाणित आणि वास्तविक काम किती आहे हे लक्षात, आणि त्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत हे आपल्याला लक्षात येणार आहे। तसंच या त्रुटी लक्षात आल्यानंतर त्या त्रुटीमध्ये सुधारणा करणं आवश्यक असते,
तसंच काय संबंधित कामगार वर्गाच्या कार्यक्षमतेमध्ये ज्या काही त्रुटी, ज्या काही उणीवा, ज्या काही दुरुस्ती करायच्या असतात हे या उपाययोजनेमार्फत सांगितल्या जातात. तसंच पुढे सांगता येऊ शकते की काय जे काही संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये जे काही सुधारणा घडून आणायची असते कार्यक्षमते बाबतीत हे सर्वांमध्ये सारखीच नसते. बरोबर, काही व्यक्तींचे गुण वैशिष्ट्ये त्यासोबतच त्यांचा स्वभाव, चालू स्थिती या सर्व बाबी त्यावर डिपेंड असतात. म्हणून त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं सुधारणा करणं गरजेचं असते हे लक्षात. आणि सुधारणा घडून आणून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये कशा पद्धतीनं वाढ घडून आणता येईल या बाबतीत उपाययोजना करण्यासाठी हे काय केलं जाते, टेक्स करेक्टिव्ह ऍक्शन, म्हणजे सुधारणात्मक कृती करण्यात येते हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी काय हे सहा पॉइंट कशाचे सांगता येऊ शकतात, या कार्यसिद्धी मूल्यमापनाचे. कोणते कोणते, तर थोडक्यात सांगतो की पहिला आहे सिटिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड. यामध्ये काय केलं जाते, कामाचं प्रमाण निश्चित केलं जाते हे लक्षात. दुसरं काय केलं जाते की कम्युनिकेटिंग स्टँडर्ड्स, म्हणजे त्या कामाविषयी संबंधित कर्मचाऱ्याला माहिती दिली जाते. त्यानंतर तिसरं काय केलं जाते की मेजरिंग परफॉर्मन्स. मेजरिंग परफॉर्मन्स म्हणजे जे काही संबंधित कर्मचाऱ्यांनी काम केलेलं असते त्याचं मोजमाप केलं जाते. त्यानंतर मोजमाप केल्यानंतर काय केली जाते, तुलना केली जाते. कशासोबत तुलना केली जाते, की जे काही स्टँडर्ड सेट केलेलं होतं त्याची तुलना ऍक्च्युअल जे काही परफॉर्मन्स आहे कर्मचाऱ्यांची यासोबत केलं जाते. म्हणून त्या ठिकाणी काय कम्पॅरिझन हे लक्षात. त्यानंतर पुढला काय पॉइंट सांगता येऊ शकतो की डिस्कशन रिझल्ट, म्हणजेच कम्पॅरिझन केलं, कम्पॅरिझन केल्यानंतर जे काही रिझल्ट आलेला आहे त्या रिझल्टविषयी संबंधित इम्प्लॉईला माहिती देणं, सांगणं कुठं कमी पडलात, कुठं कार्यक्षमता कोणाची जास्त हे सांगणं, त्यामध्ये सुधारणा कशा पद्धतीनं घडून आणता येईल हे सांगणं. त्यानंतर शेवटचा पॉइंट म्हणजेच काय, टेक्स करेक्टिव्ह ऍक्शन. ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे त्यांना संघटनेमध्ये ठेवणं, ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स म्हणजे बऱ्यापैकी आहे त्यांना प्रशिक्षण देणं, आणि ज्यांचा परफॉर्मन्स खूपच कमी आहे त्यांना काढून टाकणं, असं काय दुरुस्तीची उपाययोजना करू शकतात हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं या पाच टप्प्यामध्ये ही प्रक्रिया कशाची, कार्यसिद्धी मूल्यमापनाची सांगता येऊ शकते. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण यानंतरचा पॉईंट घेणार आहोत. ओके.